पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर होताना दिसत आहे. गुरुवारी महापालिका हद्दीत 13 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, तर 16 रुग्ण बरे झाले असून 2 रुग्णांचा दुःखद मृत्यू झालाय. कामोटे सेक्टर 35 रिद्धीसिद्धी अपार्टमेंट येथील 39 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला गोंड येथील शताब्दी हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून या महिलेला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोटे सेक्टर 18 हरिओम कॉम्प्लेक्स येथील 13 वर्षीय एक मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या मुलाचे वडील या आधीच कोरोना बाधित आलेले आहेत. त्यांच्यापासूनच मुलाला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोटेतील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. या व्यक्तींना त्या हॉस्पिटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 8 गुडविल गार्डन सोसायटी येथील 35 वर्षीय एक महिलेचा कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. सदर महिला गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 7 पटेल हेरिटेज येथील 19 वर्षीय एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर मुलगा खारघर सेक्टर 7 येथील एका सुपर मार्केटमध्ये अनेक वेळा खरेदी कामी गेला आहे. त्या ठिकाणीच्या मुलाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 8 शांती निकेतन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोरोना बाधित झाले आहेत. या कुटुंबातील कुटुंब प्रमुख वडाळा ट्रक टर्मिनस येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून या आधीच ते कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कळंबोली सेक्टर 3 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख आष्टे येथील लॉजिस्टिक कंपनी येथे कार्यरत असून या आधीच त्यांना कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला असून त्यांच्यापासूनच या 3 जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील 31 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. या ठिकाणावर या आधी अनेक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. या व्यक्तींपासूनच सदर व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 8 कमलकुंज सोसायटी येथील 57 वर्षीय व्यक्तीला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. ही व्यक्ती मुंबई महापालिकेमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर कळंबोली सेक्टर 2E एक्स सर्व्हिसमॅन सोसायटी येथील 65 वर्षीय एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. सदर व्यक्तीला या अगोदरच पक्षघाताचा झटका आला असून या व्यक्तीचे 21 मे रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे. तर कामोटे सेक्टर 7 श्रीराम आडकेडीतील 48 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचे आज दुःखद निधन झाले आहे. याचबरोबर आज 16 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नवीन पनवेलीतील 9, कामोटेतील 5, खारघर येथील 1, कळंबोलीतील 1 असे एकूण 16 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.